गोंदिया जिल्ह्याच्या सालकसा तालुक्यात घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या नक्षलवाद्यांसोबत रविवारी पोलिसांची चकमक झाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलामध्ये पळून गेले. रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू राहिलं. सालेकसा तालुक्यातील हजराफाल, कोपालगड, मरामजोग, महामाया, पहाडे टॉवर लाईन या भागात घातपात करण्याच्या उद्देशाने नक्षलवादी फिरत असल्याची गुप्त माहिती रविवारी सकाळी सालेकसा पोलिसांना मिळाली. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, नवेगाव बांध येथील पथक, BDDS पथक यांच्याकडून आंबाटोला जंगलामध्ये शोध अभियान राबवण्यात आले. सकाळी 8 सुमारास 18 ते 20 नक्षलवादी येताना दिसले. पोलिसांनी त्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं. मात्र सशस्त्र नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी देखील प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी पळून गेले. रात्री उशिरापर्यंत आंबाटोला जंगलामध्ये शोध अभियान सुरू होते. या प्रकरणी दरेकसा दलम आणि प्लाटून 55 नक्षलवाद्यांवर सालेकसा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यूज 15 मराठीसाठी आकाश वालदेसह अनिल मुनीश्वर, गोंदिया.